खेल मी बारकाईने बघितलेला आहे. जबरदस्त खेल त्यांनी रेग्युलर क्रिकेट खेळताना आपल्या गावासाठी साकारला होता. तो सचिन आता बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बघूया, स्विंग करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल टिपलेला आहे. गुड कॅच फलंदाज बाद. आणखी एक धक्का अरविंदच्या खेळीचा अंत होतोय. धक्का क्रमांक 2. दोन जबरदस्त आदरे दिले ते गावदेवी केवणी दिव्या संघाला. सचिनने देखील आपल्या संघासाठी यश मिळवून दिलेलं आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलेलं आहे. रवीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. 4 धावा देत त्याने एक गडी बाद केला. न्यू बॅटर परीक्षित एक हार्ड हिटर फलंदाज आहे. क्रमांक 4 वर खेळण्यासाठी दोस्ती स्पोर्ट्स कांबे आणि संतोष स्मृती राहणार. दोन्ही संघ कर्णधाराने रेडी राहायचंय नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. दोस्ती कांबे आणि संतोष स्मृती राहणार. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज. वीक झोन ओळखून तिथे चेंडू रिलीज केला होता, टाकला होता. चांगली गोलंदाजी. सचिन याच्याकडे देखील विविधता आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाक हाताळण्यामध्ये तो वाकबगार आहे. आणि अगदी फलंदाजीची बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. चेंडू मात्र स्लॉक्सिपचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत आहे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. पण परीक्षितला तुम्ही खेळपट्टीवर जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. त्याचा जो नॅचरल खेळ आहे, स्वाभाविक खेळ आहे, तो मात्र निश्चितच बघायला मिळेल. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावपलकर 8. सचिन पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला आहे. अजून एक चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील चौकार. धावसंख्या वाढते 12. सचिन असा एक गोलंदाज आहे, उपमेक आहे खरं तर धामंगाव्या संघाचा. पण परीक्षित त्याने त्याच्यावर हल्ला चढवला. बॅक टू बॅक 2 चौकार त्याने पेश केलेले आहेत. चांगले युद्ध बघायला मिळते या दोन खेळाडूंमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. हा ना होता ना, फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावपलकर 13. परीक्षित याने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. 2 चौकारांच्या साह्याने तर खेळते 9 धावांवर. पांडुरंग यास खातं खोलायचं बाकी आहे. हनुमान लवकर बाद झाला 4 धावांवर. त्यानंतर अरविंद शून्यावर बाद झाला. टीमचा कॅप्टन सचिन षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. चेंडूला फक्त हलक्या त्याने लेटकट
चांदाने फटका खेल होता, जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते। एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली, तिसरी धाव देखील पूर्ण केली। खरे तर तिथे दोन धाव होत्या, पण कवर करण्यासाठी कुठले क्षेत्ररक्षक सरसावले नव्हते आणि त्याचा फायदा घेतला। दोन धावांचं रूपांतर पाहतो आपण तिसऱ्या धावेमध्ये। एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते आणि तीन धावसंख्येच्या सहाय्याने धावसंख्या वाढते धावपलकावर। 16 दोन षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 8 सरासरीने आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत धावपलकावर। पहिल्या षटकामध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली रवी याने, अटॅकिंग बॉलिंग अटॅक केला त्याने पहिल्या षटकामध्ये। सचिनचे दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा त्याने खर्च केल्या, एक सफलता एक विकेट त्याने मिळवून दिली। ग्रुप एचा निकाल आपल्यापर्यंत हा आलेलाच आहे। केवणी स्पोर्ट्स केवणी हा संघ विजयी ठरलेला आहे, तर शिवनेरी जुना अंदुरकी हा संघ ग्रुप ए मधून उपविजयी ठरलेला आहे। आता ग्रुप बीचा देखील निकाल आपल्यापर्यंत येईल। आणि ग्रुप सीचा देखील निकाल आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे। आज तीन ग्रुप मध्ये आजच्या दिवसाचा शेड्यूल आपल्याला बघायला मिळाला। ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, 9 संघ इन ऍक्शन मध्ये आपण बघितले। निवेकिवरा पिंपळनेर, शिवनेरी जुन अंदुरकी, केवणी स्पोर्ट्स केवणी, श्री चिनार माता पिंपळनेर, विराज स्पोर्ट्स धामणगाव, गावदेवी केवणी दिवे, जय ब्राह्मणदेव भाटाळे बी, दोस्ती स्पोर्ट्स कांबे, संतोष स्मृती राहणार, असे 9 संघ आज आपल्याला बघायला मिळाले। विश्वनाथ तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर, चेंडू मात्र फ्लिक केलेला आहे, मनगडी फटका, एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव पूर्ण होईल का? हा ना हा नव्हताना पांडुरंग सहज गते दोन धाव पूर्ण करतोय। अठरा धावा धावपळकावर, पुन्हा एकदा विश्वनाथ चेंडू आणि बॅटचं संपर्क हवं तसं झालं नव्हतं, तिथे कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता। विश्वनाथ जेन्युअन लेग स्पिन लेग ब्रेक गोलंदाज आहे, लेग ब्रेक गोलंदाज, कमालीची गोलंदाजी करताना विश्वचषक 2023 सध्या स्पर्धा सुरू आहे भारतामध्ये, काय कमालीची गोलंदाजी आहे, लेग ब्रेक गोलंदाज जबरदस्त चांगली कामगिरी करताना। आज मला तर वाटतं बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे। पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, बिहाइंड द विकेट एक चेंडू एस्टनच्या मागे खूप वेगाने चाललाय आणि निश्चित दोन क्षेत्ररक्षकांमध्ये रेस लागली होती, सरते शेवटी रेस जिंकली चेंडूने आणि चेंडू सीमा पार चौकार। पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, इट्स फायपर 5 धावा। खराब चेंडू होता, दोन क्षेत्ररक्षकांन चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला चौकाराच्या मदतीने। 23 धावा धावपळकावर, चेंडूला फक्त हलक्या त्याने टॅप केलेले, एक धाव पूर्ण केलेले, क्षेत्ररक्षक झेपावतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर पांडुरंग। 24 धावा धावपळकावर, तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर। चेंडू मात्र डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट फटका खेळला होता, सीमा पार 6 धावांसाठी षटकार।
मी अगोदर सांगितलं परीक्षेतला खेळपट्टीवर तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, त्याचा जो नॅचरल खेळ आहे तो साकारणारच एकाताने झेल घेण्याचा प्रयत्न। अजून एक धमाका, बिग ब्लास्ट, 6 रन्स। ते 36 चांगला आकार येते धाव संख्येला। परीक्षित ऑन फायर नाउ, जबरदस्त क्रैकिंग बैटिंग। वन्स अगेन अजून एक चांगला फटका है, पण क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे। एक धाव पूर्ण केली आहे, एकच मिळेल, फक्त एकच मिळेल। अशा प्रकारे तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपळकर 37, दोन गड्यांच्या मोबदल्यात येणार अंतिम षटक, शेवटचं षटक। विश्वनाथने या षटकामध्ये खूप दबाव खर्च केलेत। खरं तर रवीने जो दबाव निर्माण केला होता त्यानंतर मात्र तो दबावाला झुगारून सचिनच्या दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि विश्वनाथच्या तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 21। गावदेवी केवणी दिवे या संघाला हार्दिक शुभेच्छा आल्यात। सुजित भोईर, पोलीस पाटील केवणी दिवे यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात, आपलं हार्दिक स्वागत आहे। हे मागड षटक आहे, 21 धावांचं हे षटक, 21 धावा आल्या, 37 धावा आहेत तीन षटकांच्या अखेरीस। शेवटचा अंतिम षटक घेऊन येते योगेश। परीक्षित दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने खेळतो 22 धावांवर, खूप धमाकेदार बॅटिंग, झुंजार खेळ साकारतो आपल्या संघासाठी, झंझावती बॅटिंग। योगेश सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर, चांगला फटका है, क्रैकिंग सिक्सर, ओ माय गॉड, माइटी हिट सिक्सर। हा षटकार निश्चित आमचे साई मात्रे, सावन मात्रे, बंटी मात्रे आणि बॉल स्पॉन्सर केलेले। चेंडू तर बाहेर जाणारच, कारण चेंडूच तसे आहेत, त्यांनी स्पॉन्सर केलेलेत। मी सकाळपासून तुम्हाला हेच सांगत आलेलो आहे की चेंडू चौकार आणि षटकारांची आतषबाजीच होईल। वेगाने पुढे सरकताना धावपळकर 43 चांगला आकार येतोय। खरं तर पहिल्या षटकामध्ये खूप दबाव निर्माण केला होता, त्यानंतर मात्र परीक्षितने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे खेळपट्टीवर। तुफानी फटकेबाजी करते, चेंडूला मात्र पाठवलंय, अजून एक, वन मोर बिगी, 6 रन्स। सरकताना 49 धाबा, हे पाहू शकता तुम्ही रिप्ले मध्ये। परीक्षितची बॅट आता आग ओकताना मैदानाच्या आतमध्ये, षटकार चौकारांची आतिषबाजी, धुवाधार बॅटिंग, 34 धावांवर खेळतोय। आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या, वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारणारा खेळाडू परीक्षित 34 धावांवर खेळतोय आणि धावांचा उच्चांक दिवे संघाच्या नावावर 49 धाबा। चेंडू मात्र स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता फलंदाजाला, अगदी ओळखून चेंडू हा टाकला होता गोलंदाज योगेश याने, खूप चांगली डिलिव्हरी, डॉट बॉल। यानंतर दोस्ती स्पोर्ट्स कांबे आणि संतोष मूर्ती राहणार, आपण सज्ज राहायचंय नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये। पुन्हा एकदा योगेश, चेंडू मात्र मिस टाइम, फटका इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न, झेल टिपलेला यष्टी रक्षकाने। परीक्षित मात्र तो वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं, त्याला शांत केलेलं आहे, झेलबाद स्वरूपामध्ये तो बाद होतोय।
पण परीक्षित ने बाद होण्यापूर्वी काम तमाम केलेले आपल्या संघासाठी त्याने 34 धावांची तुफणी झुंजार आणि झंझावती खेळी साकारली आणि तो जेलबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. 4 षटकार आणि 3 चौकारांची त्याने उधळण केली, तुफणी खेळ केला, सरते शेवटी योगेश ने त्याची शिकार केली. दिनेश न्यू बॅटर. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू टाकला होता. एस्टेनच्या मागे चेंडू जातोय. एक धाव तर कंप्लीट केलेली आहे, फक्त एकच धाव मिळेल. पंचांचा बाईचा इशारा येतोय. गुड डिसिजन. सिंगलच्या मदतीने अर्धशतक साजरे केलेले आहे. 50 धावा झळकलेले आहेत धावपळकावर. हाफ सेंचुरी 50, 50 धावा. काही चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावातील योगेश पुढे सरसावतून चिप केलेला आहे. किरण झेपावला होता, झेल त्याने सोडलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तारांबळ मैदानाच्या. तिसरी धाव पूर्ण होईल का? तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये. जोडलेले आहेत धावपळकावर आणि 53 धावांचं लक्ष ठेवल्यासाठी विराज धामंगाव्या संघाला. दोस्ती कांबे आणि संतोष मूर्ती राहणार. नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचंय. आजच्या पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना रंगणार आहे. नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करणार आहे कालीराम मात्रे. आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. माजी सरपंच ग्रामपंचायत गुंडी खूप अपार मेहनत घेतलेली आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. मास्टर 40+ जय गोलेश्वर गुंदवली सर्वात संघातील सर्वच प्रतिनिधींनी खूप मेहनत घेतलेली आहे. छापा असा कॉल आहे पण काटा येतोय. मान्यवर विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपला आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. नाणेफेक जिंकलेली आहे ती संतोष मूर्ती राहणार संघ कर्णधार. वैभव काय निर्णय? क्षेत्ररक्षण. कसं वाटतंय ही स्पर्धा खेळताना काय अनुभव आला? सकाळपासून तुम्ही सामने खेळत आहात. नाही, सुरुवातीचं क्षेत्र आहे आपला. पहिलाच सामना आम्ही खेळलोय. आज कोणत्याही प्रकारच्या हातामध्ये चेंडू आणि बॅट घेतलेले नाही अजूनपर्यंत. आज हा पहिला दिवस आहे आणि पहिलाच विजय मिळवला आहे. खूप आनंद आहे आणि मी अभिनंदन करतो माझ्या पूर्ण टीमचं. प्रेक्षकांना एक चांगली फाइट बघायला मिळेल, बॅट आणि बॉल मध्ये संघर्ष बघायला मिळेल. नक्की नक्कीच. ऑल द बेस्ट तुझ्या संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा. कांबे संघ कर्णधार नाणेफेक गमावलेले. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. काही माइंडसेट टाकलेलं आहे किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? सर्वात प्रथम तर तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आयोजकांना. त्या ठिकाणी स्टॉल जिंकल्यानंतर आम्हाला फिल्डिंग घ्यायची होती. आम्हाला कमीत कमी स्कोर मध्ये रोखायचं होतं, पण ठीक आहे. आता आम्हाला जास्तीत जास्त स्कोर देऊन मॅच आमच्या खिशात कशी पडेल त्याकडे आमचं लक्ष राहणार आहे. हा सामना जिंकून तुम्हाला 4 पॉइंट मिळवण्याची संधी आहे. मग जिंकून 4 अंक 4 गुण मिळवण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट तुमच्या संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, आजचा स्पर्धेचा पहिला दिवस शेवटच्या सामन्याचे नाणेफेक संपन्न झालेले आहे. नाणेफेक जिंकून संतोष मूर्ती राहणार संघ कर्णधारने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि दोस्ती स्पोर्ट्स कांबे या संघाला
फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. पुनश्च एकदा मी आपणास घेऊन जातोय कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. तर वळूया सामन्याकडे. 53 धावांचं लक्ष आहे, ते म्हणजे विराट स्पोर्ट धामणगाव या संघासमोर. अग्निपरीक्षा असेल मी तर म्हणेन धामणगाव या संघाची, कारण गोलंदाजी देखील चांगली आहे. अगदी बरोबर, हाय स्कोरिंगचा सामना आहे आणि हाय स्कोरिंगचे सामने रन चेस डाऊन होताना आपण बघितलेले आहेत. कित्येक उदाहरणं तुम्हाला देता येतील, पण आमच्याकडे वेळ कमी आहे. जसजशी वेळ मिळेल तसतशी आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू. 53 धावांचे विशाल लक्ष ठेवलेले आहे. सलामीवीर खेळपट्टीवर श्याम आणि रवी. पहिला चेंडू बॅटकड घेऊन चेंडू गेला होता शॉर्ट थर्डमॅनला, फक्त एकच धाव मिळेल रवीला. रवीने मागच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली होती, तेच सातत्य त्याला आता ह्या सामन्यामध्ये देखील ठेवावं लागेल संघाला जर पुढच्या फेरीमध्ये जर घेऊन जायचं असेल तर. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा शुभारंभ केलेला अरविंद पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र अतिशय चांगला टोलवल्या जमीन लगत अलॉंग दी कार्पेट चेंडू गेला होता डीप मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल बॅटर श्यामला. श्याम वैयक्तिक खातं खोलते. धावसंख्या पुढे सरकताना धावपळ करत 2 धावा. स्लॉग स्वीपचा फटका खेळलेला आहे चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिथं काय घडलं पाहावं लागेल. यस, बॅटर बाद होतोय. धावचित स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 1 श्याम हा पहिला फलंदाज बाद झालेला आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचित बाद होतोय श्याम. हॅलो, टार्गेट 53 पार करावं लागेल गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट या वेळेला विथ द टर्न. जबरदस्त फटका, पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अरविंद गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म सीमर, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि विशेष म्हणजे साईड आर्मनं तो चेंडू हाताळतोय. ओपन चेस्ट. सध्याच्या घडीला आपण पाहतोय श्रीलंकेचा पाथी राणा ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. माजी गोलंदाज आणि सध्याचे प्रशिक्षक लॅसिट मलिंग आहे अशा प्रमाणे गोलंदाजी करायचे. ओ ब्युटिफुल स्विंग, जबरदस्त आउट स्विंग जो उजव्या हाताच्या बॅटरसाठी बाहेर निघत होता. ऑफ कटर लेफ्ट आर्म गोलंदाजाचा, चांगल्या लेंथवर हा चेंडू पाहायला मिळाला आणि सुरुवातीला बॅटिंगमध्ये परीक्षित खऱ्या अर्थानं परीक्षा घेतली गोलंदाजांची. धुमाकूळ माजवला अक्षरशः मैदानामध्ये, दिमागदार कामगिरी त्यानं केली. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टेअर करायचं होतं आणखी एक चांगल्या चेंडूची लेन. सलेक्ट 2 डॉट बॉल आलेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळेल दोस्ती स्पोर्ट्स कांबे आणि राहणाल. हा सामना देखील खूप चांगला रंगील कारण दोन्ही संघांसाठी 2 गुण एक्स्ट्रा मिळवायचे आहेत. 4 गुणांसह कोणता संघ विजयी होणार आणि ही लढत देखील तशीच काहीशी आहे. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली आहे. ही लढत आहे 4 गुणांसाठी. चला स्पीडअप करा, आणखी एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि आताच आपण जर दिवस
सफल होता असताना स्विंग केले पाठवले बॉलला सीमा पार चार धावा चौकार ठीक साढ़े आठ वाजता जय ब्रह्मदेव भाटाळे ए आणि वीर तानाजी दापोडे आपण रिपोर्टिंग करायचं आहे श्री गंगामाता क्रीडांगणावरती दुसरा सामना असेल रॅडिकल ठाकराचा पाडा विरुद्ध जय बजरंग टेंबोली साढ़े नऊ वाजता तुम्हालाही मैदानावर यावं लागेल तीसरा सामना असेल सुजाता स्पोर्ट पिंपलास विरुद्ध श्री जानकाई माता खारबाव चौथ्या सामन्यामध्ये रिंचा स्मृती पायगाव यावेळेला समोरच्या दिशेने स्विंग केला ऑन साइडला मोठा फटका फिल्डर प्रयत्न करतोय परिषद त्या ठिकाणी होता ओ डाइव लगावून चेडू रोखण्याचा प्रयत्न मात्र तीन धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केले चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चौथी ही धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते पाचवी धाव मिळेल का प्रयत्न तर सुरू आहे मात्र पाचवी धाव घेताना फलंदाज होते धावबाद हे नाट्यमय क्रिकेट प्लस संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचा तर बोल बाला मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस बोल बाला मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस बोल बाला या वेळेला आता चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे विशेष म्हणजे या षटकामध्ये ओ या वेळेला अपील यस इट्स गॉन फलंदाज बाद वन मोर विकेट डाउन आल्या पावली विश्वनाथला आता परतावं लागेल न्यू बॅटर योगेश मैदानामध्ये एंटर झाला सेकंड ओव्हरचा आपण विचार केला तर सलग दोन चेंडूंवर चार चार रन्स आले आणि तदनंतर लेगबीपोरच्या सहाय्याने विकेट त्यानं प्राप्त केली ओ यावेळेला हाफ ऑलिव्हर घेत असताना स्विंग केला ऑन साइडला बॉलला पाठवले सीमा पार वन बाउन्स ओव्हर द लाईन इट्स अ फोर रन या षटकामध्ये आपण जर विचार केला तर थोडा फार का होईना कम बॅक केलंय विराज स्पोर्ट्स धामणगावने खर तर स्थिती तशीच होती जेव्हा केवनी दिवे बॅटिंग करत होता पहिल्या ओव्हरमध्ये चार रन्स होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बारा आल्या आणि सध्या ही स्थिती तशीच आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम धामणगावनं चार धावा पूर्ण केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत बारा रन्स आलेत यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्लॅट एट बॉल थोडस वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता एक धाव इथे बुडाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र नकार आलाय स्वतः विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचला एका धावे बरोबर स्कोर आता पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 17 धावफलक जाऊन पोहोचले पुन्हा एकदा बोलत तयार नो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न गॅप तर मोठी आहे बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंटचा फिल्डर चेंडूवरती येणार बॉल उचलणार फेकणार वेळ होती तोपर्यंत बॅटरकडे दोन रन्स पूर्ण करण्याची आणि दोन धावांनी स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावर जाऊन पोहोचलंय
19 आकड्यावर दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आफ्टर 219 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ टू इम्पॉर्टंट विकेट्स 3 विकेट 3 फलंदाज बाद झाले 19-3 12 चेंडूने अजूनही 34 धावांची आवश्यकता सामना इथून जिंकणार का जसा कारनामा या अगोदरच्या डावमध्ये परिषितन केला तसा कारनामा इथे योगेश करणार का क्षमता आहे योगेशचा खेळ आपण अगदी जवळून पाहिला मोठे फटकेबाजी तोही करत असतो अजित गोलंदाजी करण्यासाठी आले 12-34 नो या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न होता गुंडप्पा विश्वनाथ ज्याप्रमाणे स्क्वेअर कट लगवायचा वीरेंद्र सेहवाग ज्याप्रमाणे स्क्वेअर कट पॉइंट आणि कवर्सला भरपूर रन्स असायच्या सेहवागच्या आणि 2011 विश्वचषकामध्ये मला आजही आठवतं 6 मॅचेसमध्ये त्यांना चौकारण अकाउंट ओपन केलं होतं यावेळेचा हा बॉल पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि जरूर सध्याच्या टीममध्ये एका रिपोर्टिंगमध्ये आपण जर बघितलं इंटरव्ह्यूमध्ये बरेचशा 5 ते 6 प्लेयर्सना प्रश्न विचारले होते जर 2011 टीममधून तुम्हाला एखादा खेळाडू 2023 विश्वचषकामध्ये घ्यायचा असेल तर त्याची उत्तरं मी तुम्हाला सांगेनच या चेंडू नंतर रिवर्स अटेम स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे चर्चा आपली सुरू होती राजू पाटील सर शुभमन गिलला प्रश्न विचारला गेला 2011 जो विजयी संघ होता त्यामधून जर तुला एखादा खेळाडू या संघामध्ये घ्यायचा असेल 2023 तर शुभमन गिलचं उत्तर होतं की वीरेंद्र सेहवाग जरी तो माझ्या जागेवर आला तरी हरकत नाही मात्र तो असा म्हटला होता वीरेंद्र सेहवाग गौतम गंभीर हा खेळाडू देखील अनेकांची चॉईस होता इथे मात्र स्विंग अँड अ मिस डॉट बॉल सचिन तेंडुलकर त्या वर्ल्ड कप मध्ये हाय स्कोरर राहिला मात्र बऱ्याचशा कमी खेळाडूंनी सचिन तेंडुलकर सरांचं नाव सांगितलं होतं मोस्ट चॉईस वीरेंद्र सेहवाग राहिली होती म्हणजे आजही मागणी आहे वीरेंद्र सेहवागला एकंदरीत बोलण्याचं हेच उद्दिष्ट होतं गोलंदाज सय्यार यावेळेचा हा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेटवर येत होता बॅटची आतली कडा घेऊन बॉल स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय एकच धाव इथे मिळाली आहे आणि तेव्हाच क्रिकेट ही राजू पाटील सर फार वेगळ्या जनरेशनचं होतं कारण आता पावर प्ले जरी तेव्हाही असलं तरी त्याच्या अगोदर ज्यावेळी सचिन तेंडुलकरने पदार्पण केलं त्यावेळी बॅटिंगसाठी फार डिफिकल्टीज होते आणि तशा परिस्थितीमध्ये जे त्याने रेकॉर्ड्स बनवले आज त्याचे रेकॉर्ड्स भरपूर ब्रेक होत चाललेत मात्र जी सचिन तेंडुलकर सरांची परिस्थिती होती बॅटिंगसाठी आणि आताची परिस्थिती काय म्हणाल राजू पाटील सर अगदी बरोबर तेव्हा 250 धावा देखील खूप मोठा लक्ष वाटायचा आता जवळजवळ 400 धावा काढले तरी तो टार्गेट सेफ वाटत नाही कारण आता बॅटिंगचं क्रिकेट राहिलंय कपिल देव यांनी जरूर सांगितलं होतं की प्रत्येक जण यंगस्टर आता बॅटर बनण्याचा प्रयत्न करतो याचं कारण काय तर बॉलर 10 ते 15 धावत येणार हमाली करणार एक चेंडू टाकणार आणि बॅटर रुबाबामध्ये उप्पट घालणार अगदी चांगलं ते उल्लेख होतं कपिल पाटील कपिल देव यांचं पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार बोलने के चक्कर में कई गलत नाम ना आ जाए ओ बाळा मामा चषक सध्या सुरू आहे आणि इथे हा चेंडू डॉट आलाय तीन षटकांचा खेळ समाप्त आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 22 उर्वरित फक्त 6 चेंडू शिल्लक आणि एकतीसची अजूनही गरज आहे सामना आता जवळजवळ एकतर्फी केवनी दिवे संघाने आपल्या बाजूने झुकवलाय कारण ही लढत 4 गुणांसाठी आहे
विजय आणि उपविजयी ग्रुप आपण पाहतोय. बी साठी ही लढत आहे. ग्रुप ए आता आपल्यापर्यंत क्लियर झालाय. फलंदाज बाद दबाव आता आहे बॅटर्स वरती आणि जवळजवळ आता बॉडी लँग्वेज दिसून येते क्षेत्र रक्षकांची कि सामना आता जवळजवळ हातातून निसटत चाललाय. मात्र अनेकदा क्रिकेटमध्ये राजू पाटील सर निसटते विजय आपण बघितलेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. दिनेश सध्या गोलंदाजी करतोय पहिल्या बॉलवर त्याला मिळाली विकेट आणि जवळजवळ आता बाळ्यामंबा चषक 2023 पहिला दिवस आता यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती आहे. एकंदरीत 9 सामने. न्यू बॅटर सचिन मैदानामध्ये एंटर होतोय. 5 बॉल मध्ये 5 सिक्सर जरी आले तरी आता सामना विजय होणार नाही मात्र आता होईल कारण एक वाईड आलाय. 31 ची गरज होती आता 30 ची गरज आहे. आता 5 मध्ये 5 सिक्सर आले तर सामना नक्की जिंकला जाईल. मात्र तो कारनामा करणार का? पुल तयार. लेग ब्रेक चांगला चेंडू होता मात्र बॉलच्या लेंथ पर्यंत आला. यूज ऑफ हिज फीट आणि अगदी आपण पाहिलं तर सरळ रेषेमध्ये हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. सरळ एक धाव पूर्ण केली आणि स्ट्रेट बॅट स्ट्रेट हिट लगावणं थोडस कठीण असं. एखाद्या स्पिनरच्या विरुद्ध यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय विथ द स्विंग मोठा फटका अटेन केलाय. झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र बॉल सरळ निघून जातोय सीमा पार. हा येतोय उत्तुंग षटकार. सामना आता एक तर्फी होत चाललाय. गावदेवी केवणी दिवे संघाच्या बाजूने तो सामना झुकलाय कारण भरपूर मोठं लक्ष सेट केलं. सुरुवातीला बॅटिंग करत असताना तब्बल 53 धावा सेट केल्या होत्या. किरण नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय. एकच धाव इथे मिळाली. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर आपण पाहतोय हा सामना इथे समाप्त झाला आणि विजय मिळवलाय टीम गावदेवी केवणी दिवेनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ग्रुप बी चा निकाल देखील आता आपल्या समोर आलेला आहे. तर 2 विजयांसह 4 गुण प्राप्त केले गावदेवी केवणी दिवेनं. तो संघ ग्रुप बी चा विजयी ठरला आणि ग्रुप